नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत. मित्रांनो, या काळात निवृत्त होणाऱ्या पेन्शनधारकांसाठी एक अतिरिक्त वाढीचा लाभ मिळेल अशी मोठी बातमी पुढे येत आहे. सविस्तर जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भारत पेन्शनर सोसायटीने भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी जारी केलेल्या आदेशाचा अहवाला देत केंद्र सरकारसमोर ही बाब ठेवली असून लवकरात लवकर सर्वांसाठी आदेश जारी करण्याची मागणी केली आहे. रेल्वे बोर्डाने वेतनवाढ देण्याचे आदेश जारी केले. मित्रांनो, रेल्वे बोर्डाने 9/2/2024 रोजी एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये अशा कर्मचाऱ्यांना एक अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या आदेशात असे म्हटले होते की हा लाभ प्रत्येकाला मिळणार नाही, तो फक्त जिंकलेल्यांनाच दिला जाईल. न्यायालयात याचा अर्थ असा की रेल्वे बोर्डाने वैयक्तिक आधारावर त्याचा लाभ देणार असल्याचे सांगितले आहे. रेल्वे बोर्डाच्या निर्णयामुळे पेन्शनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रेल्वे बोर्डाचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणारा आहे. रेल्वे बोर्डाने जारी केलेला आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन करणारा आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मदन मोहन धामी यांच्या प्रकरणात दिलेल्या निर्णयात म्हटले होते की सर्व निवृत्ती वेतनधारकांना एक अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ मिळावा. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. मित्रांनो, यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात असे म्हटले होते की अशा व्यक्तींना 12 महिने सेवा पूर्ण केल्यावर त्यांना एक अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ मिळावा, त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे हे नाकारता येणार नाही. केंद्र सरकार वैयक्तिक आधारावर हा लाभ देते. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही केंद्र सरकार सर्व पेन्शनधारकांना हा लाभ देत नाही, ते फक्त न्यायालयात जिंकलेल्यांनाच लाभ देते. पेन्शनधारकांना न्यायालयात जावे लागणार आहे. केंद्र सरकारने 1 जुलै किंवा 1 जानेवारीच्या वेतनवाढीचा लाभ न दिल्यास पेन्शनधारकांना न्यायालयात जावे लागेल. कारण जे न्यायालयात जातात त्यांना त्यांचा लाभ मिळतो, जे न्यायालयात जाऊ शकत नाही त्यांना त्यांचा लाभ मिळत नाही. भारतीय पेन्शनर सोसायटीने मोठी मागणी केली. सर्व निवृत्ती वेतनधारकांसाठी एक समान परिपत्रक जारी करावे, जेणेकरून सर्वांना त्यांचा लाभ मिळावा आणि पेन्शनधारकांचा संभ्रम दूर व्हावा, अशी मोठी मागणी इंडियन पेन्शनर सोसायटीने केंद्र सरकारकडे केली आहे. न्यायालयीन खटल्यांमध्ये प्रत्येकांचा पैसा वाया जातो, त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेऊन पेन्शनधारकांना न्याय द्यावा अशी मोठी मागणी आहे. जे कर्मचारी 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना एक अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ दिला जाईल. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.